मराठी रंगभूमीवरील प्रभात नायिका आणि बॉलिवूडची आई अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांची झलक लवकरच देवा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित देवा एक अतरंगी या सिनेमात त्यांची विशेष भूमिका असून रीमा लागू यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या पश्चात प्रदर्शित होणारा हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. मराठी आणि हिंदीच्या छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर अनेक दशके राज्य करणाऱ्या रीमा लागू यांचे नाव अभिनय जगतात आजही मोठ्या स्थानावर आहे. बॉलिवूड सुपरस्टारच्या आईची भूमिका करत रीमा लागू यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी छाप उमटवली. आपल्या मुलांना संस्काराचे महत्त्व समजवणारी प्रेमळ आई साकारताना दुसरीकडे मुलाला शिक्षा करणारी त्यांच्यातील कणखर आईसुद्धा लोकांना हवी हवीशी वाटली. हीच आई आता देवा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहे. यापूर्वी आई शपथ आणि संशय कल्लोळ या सिनेमातून अंकुश आणि रीमा यांनी एकत्र काम केले, त्यामुळे देवा सिनेमातील त्यांची भूमिका चांगलीच रंगत आलेली दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रीमा यांची छोटी झलक आपल्याला पाहायला मिळते. उदात्त मातृत्व असलेल्या या अभिनेत्रीची ही झलक देवाच्या ट्रेलरला अधिक महत्त्व प्राप्त करून देते, त्यामुळे या माऊलीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची तीव्र इच्छा प्रेक्षकांना झाली असून देवाच्या निमित्ताने लवकरच या आईची झलक पुन्हा एकदा पाहता येणार आहे. मुरली नलप्पा दिग्दर्शित या सिनेमात अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असून तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी, डॉक्टर मोहन जोशी, मयूर पवार, पंढरीनाथ कांबळे यांची देखील भूमिका असणार आहे.